दोन हजार अनलिमिटेड ब्राह्मीण नाते घ्या, दोन हजार शहाण्णव कोटी मराठा स्थळ माझे समाधान फक्त 300 रुपये ऑनलाईन ऑनलाईन 300 रुपये. तुम्ही या वर्षात तुमचं लग्न ठरवणार असाल किंवा तुमच्या घरात कोणाचं लग्न करायचं असेल तर ही बातमी पहा, कारण हल्ली लग्नासाठी स्थळ पाहण्यासाठी सर्रास मॅट्रिमोनियल वेबसाईटचा उपयोग केला जातो. तुमचाही तसाच विचार असेल तर आधी ही बातमी पहा. परफेक्ट लाइफ पार्टनर की तलाश में लोग आजकल मैट्रिमोनियल साइट का सहारा लेते हैं, लेकिन क्या आप जानते हैं कि यहां आपके साथ हो सकता है शादी से पहले धोखा. गिरफ्तार किया है जो कि .com पर लड़कियों से दोस्ती करता था और फिर उसने ठगी करना शुरू कर दिया. मुंबई की यहां पुलिस के हत्थे चढ़ा है एक शातिर ठग. यह तो एक इंसान लेकिन इसके 9 नाम और 9 पहचान हैं. इस शातिर ठग के निशाने पर अमीर और हाई प्रोफाइल लड़कियां होती थी. मैट्रिमोनियल साइट्स के जरिए ये अलग अलग नामों से अपना प्रोफाइल बनाकर लड़कियों से पहले दोस्ती करता और फिर इन्हें प्यार के जाल में फंसाता था. जब लड़की पूरी तरह से चाहने लगती थी तो उनसे मोटी रकम ऐड कर गायब. नमस्कार चिंचपोलकरांनो, आपल्या देशात पण अशा शेकडो मॅट्रिमोनियल फसवणुकीच्या घटना दररोज घडतात. कधी कोणी फसवणूक करून पैसे घेतात, कधी खोटी माहिती आणि फेक प्रोफाइल देऊन तुम्हाला फसवतात, इमोशनल ब्लॅकमेल करतात. आणि मी नक्की सांगू शकते की अशी उदाहरणे तुमच्या चिंचपोकळी शहरात आजूबाजूला पाहायला मिळतील. जर तुम्हाला फसवणुकीची बळी पडायची नसेल तर अवश्य 5 टिप फॉलो करा. पहिले, जेव्हा तुम्ही मॅट्रिमोनियल साइटवर तुमची प्रोफाइल तयार करत असाल तेव्हा तुमच्या बँक खात्याशी लिंक नसलेले ईमेल आणि मोबाईल नंबर वापरा. दुसरा, प्रोफाइल पिक्चर, मुलाने किंवा मुलीने त्याच्या प्रोफाईलवर टाकलेले फोटो तपासा. आज गुगलवर अशा अनेक वेबसाईट उपलब्ध आहेत जिथे तुम्ही फोटो अपलोड केला तर त्या पिक्चरचा स्रोत काय आहे, कुठे वापरला गेला आहे हे कळेल, जेणेकरून तुम्ही ज्या व्यक्तीशी बोलणार आहात ते किती खरे आहेत हे तुम्हाला सहज कळू शकेल. तिसरा, बोलण्यापूर्वी त्याचा फेसबुक, लिंक्डइन, ट्विटर सारख्या सोशल साईटवर माहिती घ्या आणि तिथले प्रोफाईल पिक्चर त्याचं आहे की नाही हे देखील पहा. साधारणपणे फसवणूक करणारे आपला मूळ फोटो सोशल मीडियावर टाकत नाही, ते फुलासारखे काहीतरी वेगळे टाकतात, उदाहरणत पर्वत, फळ असे काहीही. चौथे, लग्न संदर्भात बोलण्यापूर्वी त्याचे प्रोफाईल व्हेरीफाईड आहे की नाही हे तपासा. अनेक मॅट्रिमोनियल साइट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर प्रोफाईलवर एक व्हेरीफाईड टॅग लावतात, जेणेकरून तुम्हाला हे प्रोफाईल ओरिजिनल किंवा व्हेरीफाईड आहे की नाही हे सहज कळू शकेल. पाचवं, जेव्हा कोणाला तुमच्याशी बोलायचे असेल किंवा तुम्हाला कोणाशी बोलायचे असेल ते व्हिडिओ कॉलवर बोलण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुम्ही ज्या व्यक्तीचे प्रोफाईल आहे त्याच्याशीच बोलत आहात आणि शक्यतो त्याच्यासोबत फॅमिली मेंबर पण असावे. जर तुम्ही या 5 गोष्टी फॉलो केल्या तर तुमच्यासोबत फसवणूक होण्याची शक्यता फार कमी असेल. परंतु जर तुम्हाला इतका टाइम आणि टेक्नॉलॉजी वापरायची नसेल तर माझे मत असे आहे की तुम्ही मध्यस्थी सर्व्हिसेस, ज्याला आपण असिस्टंट सर्व्हिसेस किंवा पर्सनलाइज सर्व्हिसेस किंवा ऑफलाईन सर्व्हिसेस म्हणतो, जसे की धर्मावैदिक मॅट्रिमोनियल सर्व्हिसेस, ही मध्यस्थी सर्व्हिसेस पुरवते. तेही पूर्णपणे पारंपरिक पद्धतीने. पूर्वीच्या काळी मध्यस्थी होत असे, जसे तुमचे पंडित, पुरोहित, हित कुटुंब तुमच्यासाठी लग्नाबद्दल बोलत असत, जिथे तुम्हाला काही डायरेक्ट बोलणी करावी लागत नसेल. फक्त तुम्ही, तुमचे पंडित, पुरोहित, नातेवाईक त्यांना त्यांच्या मुलाचा बायोडेटा आणि फोटो द्यायची आणि सर्व लोक तुमचा फॅमिली स्टेटस आणि मुलानुसार तुमच्यासाठी स्थळ शोधायची आणि तुम्हाला सांगायची. आणि जेव्हा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला एखादं स्थळ आवडलं तेव्हा ते मध्यस्थी करायचे. घरच्यांना कोणी आवडत असेल तर ते तुमच्याशी बोलण्यासाठी आणि चांगली स्वारी करण्यासाठी मध्यस्थी करत असत आणि ते देखील चांगले होते. लग्न जुळवण्यासाठी मध्यस्थांची मदत घेतली तर दोन्ही कुटुंबांना एकमेकाबद्दल अधिक माहिती मिळते. जेव्हा तुम्ही कोणाशी थेट बोलता तर संकोचामुळे खूप वैयक्तिक माहिती घेणे चांगले नाही वाटत, परंतु तुम्ही मध्यस्थाकडून सर्व प्रकारची माहिती मोकळेपणाने घेऊ शकता. जर तुम्हाला लग्नासाठी कोणाला नकार द्यावा लागेल किंवा जर कोणी तुम्हाला सांगितलंय की तुम्हाला आवडत नसेल तर तो तुम्हाला मध्यस्थीमार्फत नकार देईल, त्यामुळे तुम्हाला पण ऑड वाटणार नाही. आणि या सर्व सेवा धर्मावैदिकमध्ये उपलब्ध आहेत. धर्मावैदिक हे चिंचपोकळी मराठी समाजासाठी टॉप आणि बेस्ट ऑप्शन आहे, जिथे एक्सपर्ट्स आणि एक्सपिरियन्स मराठी मॅचमेकरची एक टीम आहे, ज्यांना मराठी समाजातील विवाह जुळवण्याचा 10 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. मध्यस्थ सेवा एलिट क्लास ते बजेट फॅमिली या सर्वांसाठी उपलब्ध आहे. तुम्हाला फक्त 8882895 2895 कॉल करायचा आहे आणि येथील एक्सपर्ट मॅचमेकर हे तुम्हाला प्रत्येक प्रकारे मदत करतील. आपल्या कुटुंब आणि मुलांनुसार अनुस्थळ सांगतील, दर शोधतील आणि सर्व प्रकारची माहिती पण देतील, जसे कुंडली, गावातील, घरगुती, कौटुंबिक, व्यवसाय, नाते यासारखी सर्व प्रकारची माहिती विस्तारित पूर्णपणे तुमच्या कुटुंबापर्यंत पुरवतील. दुसरी गोष्ट, इथे चिंचपोकळीतील सर्व मास्टर कास्टसाठी मध्य सेवा उपलब्ध आहे. येथे नोंदणी फक्त आणि फक्त पालकाकडूनच घेतली जाते. ते तुमची योग्य माहिती घेतात आणि पडताळणी करतात आणि मध्यस्थी देखील फक्त व्हेरीफाईड फॅमिलीद्वारेच केली जाते.
म्हणूनच काळजी न करता आजच मदिसेवर नोंदणी करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करा. स्वस्त राहा आणि मस्त राहा. धन्यवाद.